4 सप्टेंबर रोजी शेवगाव येथे शिवसेनेच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा राजकीय दृष्ट्या महत्वाचा होता असे बोलले जात आहे. या प्रसंगी शेवगाव तालुका प्रमुख अविनाश मगरे, पाथर्डी तालुका प्रमुख अंकुश चितळे, विधानसभा निरीक्षक नंदकुमार मोरे, सहसंपर्क प्रमुख डॉक्टर विजय पाटील, जिल्हा प्रमुख राजाभाऊ दळवी, जिल्हा युवा प्रमुख रविभाऊ वाकळे, माजी तालुका प्रमुख एकनाथ कुसळकर, भारतभाऊ लोहकरे, माजी नगरसेवक बाळासाहेब घुले, शिवसेना नेते रामदास भाऊ गोल्हार, शेवगाव युवा सेना प्रमुख दिलीप पुरनाळे, शहर प्रमुख सिद्धार्थ काटे, शहर प्रमुख सुनील जगताप, उपशहर प्रमुख उदय गांगर्डे, संघटक राजू म्हस्के, शहर प्रमुख सागर राठोड, उपतालुका प्रमुख ऋषिकेश गव्हाणे यांच्यासह भारत मरकड, नवनाथ वाघ, सुनील पालवे, बंडू ससे, बजरंग धस, गणेश धस, भारत चितळे, भाऊसाहेब गायके, किरण पवार, बंडू गव्हाणे, सोनू पवार, महादेव महाराज गव्हाणे, सचिन नागपुरे, महादेव धस, भीवसेन अकोलकर तसेच असंख्य शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु भाऊसाहेब म्हणले आपण मेळावाच ठेवू साहेब. म्हणलं करा मेळावा. तर मीटिंगचा मेळावा होतो ही खूप मोठी गोष्ट आहे. मीटिंगला लिमिटेड लोक येत असतात, परंतु मेळाव्याला भरपूर लोक जमतात. आणि मग त्या ठिकाणी आम्ही असं ठरवलं की गेली 10-10, 20-20, 25-25 वर्ष, 30-30 वर्ष या ठिकाणी शिवसेनेचं काम चालू आहे. एक पिढी त्याच्यामध्ये संपली. जे आम जवान शिवसेनेमध्ये तरुण मुलं होती ती आज वृद्धाश्रमाकडे लागलीत, केस पांढरे झालेत, परंतु शिवसैनिक आहेत. मधल्या काळामध्ये काही झालं असेल, थोडासा त्यांचा संपर्क तुटला आणि ते बाजूला झाले, परंतु शिवसेना त्यांनी सोडली नव्हती. आणि मग त्या ठिकाणी आम्ही भाऊसाहेबांनी आम्ही एक विचार केला. काही म्हणजे आपल्याला चांगली माहिती असते, इथं देखील ते इथं शिवसेनेने गावाला वेढा घातल्यानंतर हे चॅलेंज करण्यासाठी कुठे पळून गेले काही कळलं म्हणजे या ठिकाणी शिवसेनेला चॅलेंज देणार अजून जन्माला यायचं आहे. त्यामुळं तुम्ही आता तुमचे दिवस खूप चांगले आहेत. आता दादागिरी विषय दडप हे काही राहिलेलं नाही. आमच्या घरात खूप होतं, आम्ही सहन केलं, मोडून काढलं. आता तुम्हाला फक्त या ठिकाणी निर्भीडपणे पक्षाचं काम करायचं आहे, आपल्या शेतकरी बांधवासाठी काम करायचं आहे. जे जे वेळोवेळी पक्ष आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे खाली आपले जनमानसात शेतकऱ्याचं ते माता वगैरे काम करायचं आहे. हा बात या ठिकाणी तुम्हाला संदेश देतो. आणि उद्या काय जो निवडणूक येतो उद्या विषयीचा निर्णय होईल काही हो, आपण उद्धव साहेबांचा आदेश मानून हे जे आदेश आपण या ठिकाणी सेवन या ठिकाणी आपलं कर्तव्य पार पाडूया. एवढी या ठिकाणी आपल्या समोर आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्वांना उपस्थित राहिला, इतक्या दूरदूरून आलात, पुन्हा सगळ्या शुभेच्छा देतो. लोक ते पोरांच्या आई बापाला दम द्यायचे का तुझं पूर्वशी निशाखा काढवलं गावात अशा अशा परिस्थितीतून हे सगळं गेलेलं आहे. पण आज तसा काळ राहिलेला नाही. शिवसेना आता सत्तेमध्ये आहे आणि सत्तेमध्ये असल्यामुळं तुम्हाला सरकारचा पाठिंबा आहे. तुम्ही तुमच्या गावात शाखा काढाल, काय अडचण नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आता शिवसेना अर्ध्या सत्तेमध्ये असल्यामुळं हे आपण मार्केट कमिटी असेल तुमची तुमची नगरपालिका काय सांगते युती झाली किंवा नाही झाली तरी यामध्ये आपल्या शिवसैनिकांचा काही कल बदलू शकतो नाही अजिबात नाही. कारण की शिवसेनेमध्ये शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश चालतो, त्या आदेशाप्रमाणे जो वर्ण आदेश येईल. या ठिकाणी आम्हाला कधी कधी असं दिसून येतं का शिवसेना आणि भाजप ही युती लोकसभेमध्ये युती झाली आणि आता सध्या युती होती होईल का नाही होईल हे काही सांगता येणार नाही. पण त्यामध्ये काही भाजपाचे कट्टर नेते आहेत किंवा शिवसेनेचे आहेत का शिवसेना किंवा बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आहेत. तर युती जर झाली तर काही प्रश्नच येत नाही. पण युती जर झाली नाही तर यांच्यामध्ये काही अशी फूट पडू शकते. शिवसेनेमध्ये तरी फूट पडायचा विषयच येत नाही. बाकीच्या पक्षांचं मी काही सांगू शकत नाही. परंतु शिवसेनेमध्ये फूट अजिबात पडणार. त्या निमित्ताने मी एकच सांगेन की युतीचा हा विषय जो आहे आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे. जर युती झाली साहेब जो आदेश देतील तो निश्चित पाळला जाईल. युती जर नाही झाली तरी साहेबांनी जर आदेश दिला उमेदवारी ती घोडी करू आणि इथं निश्चित शिवसेनेचा उमेदवार
या ठिकाणी भगवा फडकेला आणि इथं शिवसेनेचा आमदार होता. शिवसेनेने जर आपल्याला संधी दिली तर या शेवगाव आणि पाथडी मतदारसंघासाठी एक आमदार म्हणून आपण काय करू शकतो? शिवसेनेने जर संधी दिली आणि तुम्ही आमदार झाला तर तुम्ही ह्या पाथडी आणि शेवगाव मतदारसंघासाठी आतापर्यंत एक तोफ म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, तर तुम्ही जर आमदार झाला तर तुम्ही या जनतेसाठी काय संदेश देऊ शकता, काय विकास काम करू शकता? सर्वप्रथम अनेक युवक आहेत या ठिकाणी, बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. मला जर संधी मिळाली आणि मी जर आमदार झालो या तालुक्यामध्ये जो दुष्काळी भाग आहे त्या आमच्या शेतकऱ्यांच्या मुलासाठी मिनी MIDC चा प्रश्न पहिला मार्ग, त्यानंतर बाह्य वळण जो रस्ता आहे शेवगावचा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. बाह्य वळण रस्तासुद्धा या ठिकाणी होणं गरजेचं आहे, त्यालासुद्धा मी प्राधान्य देईन. जे ताजनापूर लिफ्टच्या नावावर आत्तापर्यंत या साखर सम्राटांनी राजकारण केलं कुठंही प्रश्न मार्गी लावला नाही. सध्यासुद्धा या आमदारांनी कुठलाही निधी या योजनेसाठी दिलेला नाही, म्हणून त्या योजनेचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसा होईल त्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यानंतर जे स्वच्छ आणि जे चांगलं पाणी या पाथर्डी शेवगावला कसं मिळेल, ही योजना कार्यान्वित कशी होईल पाण्याची, त्याचासुद्धा आम्ही शिवसेनेच्या वतीने प्रयत्न करू. शेवगाव आणि पाथर्डी मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न, लाईटचा प्रश्न हा गांभीर्याने सतत भेडसावतच असतो, तर यासाठी आम्ही मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. प्रश्न कसे मार्गी लावायचे ते शिवसेनेला चांगलं माहिती, त्याच्यामुळे निश्चित हा प्रश्न आम्ही मार्गी लावू. धन्यवाद. प्रतिनिधी रेवन्नाथ नजनसह कॅमेरामन संदीप जवादे, News Today 24 शेवगाव. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.